अपशिंगे मिलिटरी तालुका सातारा येथील प्रगतशील युवा शेतकरी प्रकाश विलास निकम यांनी 2022-23 मध्ये हंगामातील गाळप केलेल्या आडसाली ऊस पिकामध्ये प्रति हेक्टरी 322 मेट्रिक टन विक्रमी ऊस घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्यादित शाहूनगर शेंद्रे यांच्या वार्षिक सभेत गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून असे प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी प्रकाश निकम यांच्याशी आमचे प्रतिनिधी दत्ता घाडगे यांनी केलेली खास बातचीत. नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी दत्ता घाडगे, आज आहे वीरांची भूमी अपशिंगे गावामध्ये. अपशिंगे गाव हे वीरांची भूमीमध्ये म्हणून प्रसिद्ध आहे आणि वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध असताना याच गावातील काही शेतकरी ऊस शेतीमध्ये किंवा इतर शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत आहेत आणि अशाच पद्धतीनं ऊस शेतीचा प्रयोग केलेला प्रयोग करून विक्रमी उत्पादन मिळवणारे माझ्या शेतकरी सोबत आहेत. त्यांचं नाव आहे प्रकाश निकम साहेब. आज माझ्यासोबत आहेत निकम साहेब आणि 2022-2023 या गळीत हंगामामध्ये आडसाली ऊसाची लागणीच्या माध्यमातून विक्रमी उत्पादन घेतलं आणि त्यांसंदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. निकम साहेब, आपण काय उत्पन्न घेतलं, कोणती व्हरायटी होती आणि किती उत्पन्न घेतलं आपण नक्की? 86-032 व्हरायटी होती आणि त्याचं उत्पन्न आपण 29 गुंठ्यात 93 टन, तर प्रति गुंठा 3.25 टन आणि एकरी झालं तर 139 टन असं उत्पन्न आपण घेतलेलं आहे. कारखाना अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला आपला ऊस जातो, त्या माध्यमातून आपण भरपूर प्रयत्न करून नवीन नवीन प्रयोग करून त्याच्यावरती आपण सगळंही केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कारखान्यानं प्रथम क्रमांक दिलेला आहे पारितोषिक म्हणून. बरं, हे करत असताना पहिल्यापासून तुम्ही शेतीच करत होता की इतर काय व्यवसाय करायचा? पहिले शेतीच करत होतो. मधल्या काही काळात मी मुंबईला उद्योजक म्हणून काम केलं आहे. लॉकडाऊन पडल्यापासून मी इकडे आलो गावी. बरं, गावाला आल्यानंतर मग नवीन सगळ्यांची माहिती घेऊन ह्या 86-032 नवीन प्रयोग करून काय आमचे मित्र वगैरे आहेत, बंधू वगैरे आहेत, त्यांचे काय विचार घेऊन त्यांना प्रेरणा घेऊन आपण हे सगळं उत्पन्न काढलेलं आहे. विक्रमी उत्पन्न जे निघायचं कारण आहे त्याला हे सर्व लोक आपल्या बरोबर होती, त्याच्यामुळे आपण ते काढलेलं आहे. आता तुमचं, तुम्ही युवा शेतकरी आहात, अनेक मुलं आपल्या सातारची असतील ती नोकरीच्या नोकरी धंद्यासाठी पुणे मुंबईला जातात, पण ज्यांना शेती आहे त्यांनी काय करावं वाटतं तुम्हाला? तुम्ही तर एवढा मोठा प्रयोग करून एवढं विक्रमी उत्पादन घेतलं, तर युवकांना काय संदेश द्याल तुम्ही? जे बेरोजगार युवक आहेत पण त्यांची घरची शेती आहे, त्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? युवकांना एकच संदेश देईन की तुम्ही जर शेती करत असाल तर उद्योजक म्हणून त्या शेतीकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. त्यातून उत्पन्न निघतं का, तर हे तुमच्या पुढं आत्ता जिवंत उदाहरण आहे की उत्पन्न चांगलं निघतं आणि ह्यातून आपली सर्वांची प्रगती होऊ शकते. नोकरी करता करता बी आपण ऊस उत्पादन घेऊ शकतो. कारखान्याच्या माध्यमातून आपण बरेच त्यात उपक्रम आहेत, VSI चे प्रोडक्ट आहेत, आपण ते नवीन नवीन प्रयोग करावेत, त्यातून आपल्याला हमखास उत्पन्न मिळेल. आपल्याला काय बेरोजगार राहायची आवश्यकता येणार नाही, एवढं उत्पन्न मिळेल ऊसामध्ये. तर हे होते प्रगतशील शेतकरी प्रकाश निकम साहेब आणि त्यांनी जी ऊस शेतीमध्ये प्रयोग केलं आणि युवकांना जो संदेश दिला खरोखर तो कौतुकास्पद आहे. कॅमेरामन वैभव निकमसह मी महाराष्ट्र न्यूजसाठी दत्ता घाडगे, अपशिंगे.